श्रीराम समर्थ कालच रामनवमी आणि समर्थांचाही जन्मोत्सव पार पडला या सुंदर मुहूर्तावर दासबोधाचे फक्त मराठी वाचन सुरू करत आहे दशक पहिला समास पहिला श्रोत्यांचे प्रश्न आरंभीच श्रोते प्रश्न विचारतात की हा ग्रंथ कोणता त्यात काय सांगितले आहे आणि त्याचा अभ्यास केल्याने काय फळ मिळेल श्री समर्थांचे उत्तर श्री समर्थ उत्तर देतात की या ग्रंथाचे नाव आहे दासबोध गुरु मदे मदे व शिष्य यांच्या संवाद रूपाने हा ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये भक्तिमार्गाचे स्पष्ट विवेचन आहे दासबोधात काय सांगितले आहे दासबोधामध्ये नवविधा भक्ती ब्रह्मज्ञान व वैराग्य यांचे लक्षण सांगितले आहे ते सांगताना आत्मविद्येच्या अनेक अंगांचे विवेचन जागोजाग केलेले आढळेल दासबोदाचे प्रधान प्रमेय भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्यास ईश्वराचे दर्शन हमखास घडते असा या ग्रंथाचा स्पष्ट अभिप्राय आहे दासबोधात निसंशयपणाने वर्णिलेले विषय उत्कृष्ट भक्ती कोणती ज्यास अज्ञानाचा स्पर्श नाही असे शुद्ध ज्ञान कोणते आत्मस्थिती कशी असते याचा निर्णय येथे केला आहे त्याचप्रमाणे शुद्ध उपदेश कसा असतो सायुज्य मुक्ती कशाला म्हणतात मोक्षप्राप्तीचे लक्षण काय शुद्ध आत्मस्वरूप कसे विदेहस्थिती कोणती अलिप्तपणा म्हणजे काय सर्व देवांचा देव कोणता उत्तम भक्त कोण जीव आणि शिव यांचे स्वरूप काय सर्वोत्तम ब्रह्म कसे अनेक प्रकारचे मते व मतांतरे कोणती आणि खरा मी कोण या सर्व विषयांचे स्पष्ट स्वच्छ सरळ आणि निसंशय स्वरूप दासबोधात सांगितले आहे दासबोधात आलेले आणखी विषय वर सांगितलेल्या विषयांबरोबरच उपासनेचे मुख्य लक्षण नाना प्रकारच्या काव्यांची लक्षणे नाना प्रकारच्या चतुरपणाची लक्षणे विषय मायेच्या उत्पत्तीचे लक्षण शिवाय मायेच्या उत्पत्तीचे लक्षण पंचमहाभूतांची लक्षणे आणि या सृष्टीचा करता कोण व त्याचे लक्षण कोणते या सर्वांचे निसंदिग्ध वर्णन दासबोधामध्ये केले आहे दासबोधात अनेक शंकांचे निवारण आहे अनेक विकल्पांचे व भ्रमांचे म्हणजेच चुकीच्या समजुतींचे निवारण येथे केले आहे अनेक संशय छेदून टाकले आहेत त्याचप्रमाणे अनेक अपेक्षांना व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली आहेत दासबोधाची रचना कशी अशा पद्धतीने अनेक विषयांचे विवेचन दासबोधात आले आहे ग्रंथाच्या अंतरंगामध्ये सांगितलेले सगळेच्या सगळेच येथे सुरुवातीस सांगणे शक्य नाही संबंध दासबोध वीस दशकात विभागला असून प्रत्येक दशकात दहा समास आहेत प्रत्येक दशकाचा विषय त्या त्या दशकात सांगितला असल्याने सगळा दासबोध स्पष्ट करून मांडला गेला आहे दासबोध लिहिण्यास घेतलेले आधार ग्रंथ दासबोधातील विषय विवेचनास अनेक ग्रंथांचे आधार घेतले आहेत त्यामध्ये उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि वेद हे आधार महत्त्वाचे आहेत परंतु या शास्त्रप्रचितीबरोबरच प्रामुख्याने आत्मप्रचितीचाच म्हणजे स्वानुभवाचाच खरा आधार घेतला आहे मत्सरी लोकांची टीका अनेक प्रकारचे आधार घेऊन मांडलेला दासबोधातील विषय खोटा किंवा चुकीचा म्हणता येणार नाही तरी त्यास खोटा व चूक म्हणणारे निघतात हे प्रत्यक्ष अनुभवाला येते मत्सरी माणसे यास खोटा म्हणतील पण तसे म्हणत असता सर्व थोर आधार ग्रंथांना व प्रत्यक्ष भगवंताच्या वचनांना अर्थात सगळ्या वेदांत ग्रंथांना खोटे मानावे लागेल हे त्यांच्या ध्यानात येत नाही आधार ग्रंथांची नामावली शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूत गीता वेद आणि वेदांत किंवा शारीरभाष्य भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचे आधार घेऊन हा दासबोध लिहिला आहे प्रथम कोणत्याही विषयाचे स्वरूप विवेकाने निश्चित केले आहे नंतर त्यास आधार देणारी व बरोबर तसाच अर्थ असणारी भगवंताची वचने घेतली आहेत दासबोधामधील दा विषय प्रतिपादन भगवंताच्या मतास अनुसरून आहे भगवंताच्या सांगण्यावर विश्वास न ठेवणारा असा कोणी क्षुद्र व हीन माणूस असेल असे वाटत नाही क्षुद्र टीकाकारांच्या मनोवृत्तीचे वर्णन एखादा ग्रंथ आरंभापासून शेवटपर्यंत न वाचता जो मनुष्य त्याला उगाच नावे ठेवतो तो दुष्टबुद्धीचा असतो केवळ मत्सराने आपला दुराभिमान आपली हीनवृत्ती तो प्रकट करतो दुष्ट अभिमानाने मत्सर निर्माण होतो मत्सराने तिरस्कार प्रकट होतो आणि त्यातून मग तीव्र क्रोधाचा विकार पोसला जातो अशा रीतीने ज्याचे मन विकृत झाले आहे ज्याच्या अंतर्यामी कामक्रोध खवळलेले असतात तो केवळ अहंकाराने या नासक्या मनस्थितीला पोचतो असे जगात प्रत्यक्ष आढळते कामक्रोधाने बरबटलेला माणूस चांगला असू शकत नाही उदाहरणार्थ राहू वास्तविक अमृत प्याला तो अमर व्हायला हवा होता पण कामक्रोधामुळे अमर होण्याऐवजी मरून मात्र गेला हा विषय बोलणे आता पुरे आपल्याला सोसेल झेपेल तेवढेच प्रत्येकाने दासबोधातून घ्यावे परंतु अहंकार बाजू सारून ते घ्यावे हे सगळ्यात उत्तम होय ह्या ग्रंथात काय सांगितलं आहे असा श्रोत्यांनी प्रश्न केला होता त्याचे उत्तर आत्तापर्यंत थोडक्यात दिले दासबोधाच्या अभ्यासाने मिळणारे फळ दासबोधाचा अभ्यास केला तर काय फळ मिळेल ते आता सांगतो अभ्यास करणाऱ्या माणसाचे वागणे एकदम बदलते त्याचे सारे संशय तत्काळ समूळ नाश पावतात ईश्वर दर्शनाचा सोपा व सुखाचा मार्ग सापडतो परमार्थ साधण्यासाठी कठीण व कष्टदायक साधनांची जरूर राहत नाही सायुज्यमुक्तीचे रहस्य सहजपणे हाती येते या ग्रंथाच्या अभ्यासाचे खरे फळ असे आहे की त्याचे अज्ञान दुःख व खोट्या समजुती समूळ नाहीशा होऊन चटकन ज्ञानप्राप्ती होते योगी पुरुष वैराग्याला मोठे भाग्य समजतात ते वैराग्य माणसाच्या अंगी बांधते तसेच अंतर्यामी विवेक उत्पन्न होतो आणि व्यवहारात चातुर्याने प्रसंग पाहून कसे वागावे ते समजते भ्रमिष्ठ म्हणजे वेड्या व चुकीच्या समजुती किंवा कल्पना असणारी दुर्गुणी आणि हिनलक्षणी माणसे उत्तम लक्षणी बनतात दुसऱ्याची लबाडी ओळखण्याइतकी दूर्तता अंगी येते तर्क चालविता येऊन सूक्ष्म विचार करता येतो तसेच वेळ प्रसंग जाणता येतो आळशी माणसे उद्योगी बनतात पापी माणसे पश्चाताप पाहून पावन होतात भक्तीमार्गाची निंदा करणारी माणसे स्वतः आदराने भक्ती करू लागतात प्रपंची गुंतलेल्या स्वार्थी माणसांना ईश्वर दर्शनाची इच्छा उत्पन्न होते बेशिस्त माणसे व्यवस्थित वागू लागतात नास्तिक माणसे भक्तिमार्गाने चालून मोक्षापर्यंत पोहोचतात अभ्यासी माणसाचे अनेक दोष नष्ट होतात अपवित्र माणसे पवित्र होतात माणसाला उत्तम गती लागते मी देहच आहे हा घट्ट समजुतीने वागणाऱ्याला वागणाऱ्याला जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात दासबोधाच्या अभ्यासाने ते सगळे टळतात तसेच नाना प्रकारच्या संशयांनी निर्माण होणारे भ्रम नाहीसे होतात संसारातील दुःखाचे व निराशेचे प्रसंग लोपतात दासबोधाच्या अभ्यासाचे हे फळ आहे त्याने जीवाची अवनीती थांबते माणसाच्या मनाला खरी विश्रांती व समाधान मिळते वाचणाऱ्यांची जशी वृत्ती तशी त्याला फलप्राप्ती वर सांगितलेले सगळे खरे आहे परंतु अभ्यास करण्याची मनोवृत्ती जशी असेल तसे फळ त्याला मिळेल मत्सर वृत्ती व दोषदृष्टी ठेवून ग्रंथ वाचणाऱ्याला तसेच फळ मिळेल हे सांगणे नको समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ